तालुक्यातील डांगरी येथील पासष्ट वर्षीय कर्जबाजारी शेतकरी आधार किसून कोडे यांनी स्वतःच्या शेतात विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना दोन जानेवारी रोजी पहाटे घडली आहे आधार कोडे यांची डांगरी येथील पाच विघे शेती असून त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आणि खाजगी सावकाराचे कर्ज होते या पार्श्वभूमीवर शेतातून उत्पन्न आले नाही आणि बँकेचं कर्ज फेडू शकले नाहीत म्हणून त्यांनी शेतातच विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले मुलगी सुना नातवंडा असा परिवार आहे किसन कोळी यांच्या खबरीवरून मारोड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेड कॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत वडूया पुढील बातमीकडे तालुक्यातील सदुसष्ट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अकराशे नव्वद कर्मचाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात प्रशिक्षण देण्यात आले यावेळी एकाहत्तर कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण वर्गाला दांडी मारली तहसीलदार मिलिंद कुमार वाघेंनी यांनी मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना निवडणुकीच्या दिवशी करावयाचे कामकाजबाबत मार्गदर्शन केले तर तलाठी वालिंग पाटील यांनी यू एम मशीन सिलिंग आणि एरर आदींबाबत मार्गदर्शन केले यावेळी निवासी नायब तहसीलदार योगेश पवार निवडणूक नायब तहसीलदार ए जे वडवी तलाठी मनोहर भावसार पिंटू चव्हाण नितीन ढोकणे संदीप पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते बातमीकडे एकतीस डिसेंबर रोजी टाकल्या रस्त्यावर झालेल्या कमल खून प्रकरणातील संशयितांना न्यायालयात आज हजर केले असता न्यायाधीश विहार जोशी यांनी आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सरकार पक्षातर्फे वकील किशोर आर बागुल यांनी कामकाज पाहिले वडव्या पुढील बातमीकडे खानते शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात रुसा अंतर्गत इन्क्युबेशन सेंटरची स्थापना करण्यात आली असून या सेंटर अंतर्गत महाविद्यालयात बिजनेस अँड प्रोफेशनल स्किल फॉर ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी यासारखी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे या अभ्यासक्रमांना रुसा ही संस्थान अनुदान देणार आहे हे सर्व अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी मोफत असणार आहेत तालुक्यातील धावडे येथील ग्रामपंचायतीच्या शिपाई संजय दयाराम पाटील यांनी वैयक्तिक शौचालयाचा कंत्राट घेऊन पूर्ण पैसे काढून अपूर्ण काम केल्याने त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी बळीराम पाटील यांनी केली आहे सदर तक्रारी गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आले आहे वैयक्तिक चौवेचाळीस शौचालयाचे बांधकामाच्या मोबदल्या दोन लाख चौसष्ट हजार रुपये अदा करण्यात आले आहेत मात्र अद्यापही चौदा शौचालयांचे बांधकाम अपूर्ण आहे त्यामुळे कामात अपार झालेला आहे तसेच मुक्त योजनेतून दोन युनिटची मंजुरी घेण्यात आली आहे या प्रकरणाची चौकशी करून शिपाई संजय पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे वडव्या पुढील बातमीकडे जळगाव जिल्हा राहुल गांधी विचार मंचतर्फे अमरे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले यावेळी मंचचे कार्यकर्ते डॉक्टर प्रकाश ताळे डॉक्टर जी एम पाटील आदी उपस्थित होते